शिक्षणाची व्यवस्था आहे. जसा त्याच्याजवळ पैसा असतं तशी त्याची देवाची व्यवस्था असते, दर्शनाची व्यवस्था होतं. ज्याचा पैसा मोठा त्याचा देव मोठा, ज्याच्याजवळ पैसा मोठा त्याचं शिक्षणही मोठं. आपण पाहतो का गावाची एकंदरीत, तुम्ही जेव्हा अधिकारी गिधिकारी म्हणून जेव्हा जाण, तर गाव म्हणून आम्ही पाहतो का एवढं मागत चाललं, एवढी मोठी तफात होत चालली, का ती तुम्ही शोधली पाहिजे. हे काम करता करताना सुद्धा तुम्ही एका वर्गात जर 4-5 पोरं आले आणि जमा झाले, तर जसं आम्ही पाहतो का एखाद्या गणपतीसाठी पैसे जमा करतोय. एक उदाहरण तुम्हाला सांगतोय मुद्दा म्हणून, का शारदादेवीचं मंडळ होतं, 4-5 महिला माझ्याकडे वर्गणी मागायला आल्या आणि आम्हाला वर्गणी पाहिजे 5,000, आम्हाला द्यावंच लागतं, राजकारणी लोक आहे, नाही दिलं तर मत नाही देत, काही ना काही समाधानी करावंच लागतं त्यांचं, उलटं सुलटं बोलावं लागत नाही, आम्हाला जे पट्टे ते बोलू शकत नाही त्यांचंच ऐकावं लागतं अशी अवस्था असते, कारण मत मागते ना तो. आणि राजकारणात हे पण लक्षात घ्या, एक आणि एक दोन होऊ शकत नाही. तुम्ही म्हणा एवढं काम केलं तर एवढे मतं भेटते असं नाही होत, एक आणि एक इथं शून्य होतं, आणि काही लोकांना एक आणि एक 15 होऊ शकते. राजकारणात हे ते काही निश्चित नाही आहे, म्हणजे काही होऊ शकतंय. माझ्याकडे जेव्हा त्या महिला वर्गणी मागायला आल्या, मी सांगतो का समाज कुठं आहे ना आम्ही कुठं आहे, तुम्ही आम्ही इथं बसणाऱ्यांना काय केलं पाहिजे. 10-15 महिला होत्या, त्याच्यातली एक फाटकी साडीवाली महिला होती, 5,000 वर्गणी दिली आणि सगळ्या बाया गेल्या आणि ती महिला राहिली. आणि बच्चू भाऊ माझ्या पोराचं MRI करा लागते, पोरगं 10वीत आहे आणि पहिला येणार आहे, पण MRI झाला नाही आणि औषध जर दिलं नाही तर त्याची 10वीची परीक्षा जाईन पुढच्या वर्षीची, त्याला उपचार करणं महत्त्वाचं आहे, MRIचा खर्च 6,000 आहे. आणि असं म्हटल्यावर मी एकदम हपत झालो, म्हटलं तू याच्यासोबत वर्गणी करायला आली, ह्या महिला मंडळाला माग ना तू, शारदादेवीची मुहूर्त थोडीशी लहान बसो, पण त्याच्यातून घे. मी त्या बायोला बोलावलं, म्हटलं हे सगळं तुम्ही ह्या फिरताय मूर्तीसाठी, मातीच्या मूर्तीसाठी 1 महिना देता, हिचं पोराचं MRI आहे याच्यासाठी पैसे द्या ना. द्यायला तयारच नव्हते. मी 2,500 कमी केले आणि माझ्या खिशातले अधिक 3-4,000 रुपये टाकले, तिचा MRI करून घेतला आणि तिचा त्या पोराचा औषध उपचार केला आणि मग ते पोरगं बरं झालं. पण जे मातीच्या मूर्तीसाठी शारदादेवीच्या मंडळासाठी ज्या महिला फिरत होत्या तिचीच ते सवनगडीन होती, तिला ते पैसे देऊ शकले नाही. म्हणजे मातीच्या मूर्तीसाठी 1 दिवसाच्या 15 दिवसाच्या उत्सवासाठी तुम्ही एवढा आटाघाट करता, आणि ज्याचा जिक्का जिता जीव त्या 5,000 जाऊ शकतं तिथं आमचं मन वळत नाही, हे मोठं दुःख आहे. आपण हे लक्षात घ्या, तुम्ही हे सगळं जगत असताना कित्येक इतके मोठे दुःख समाजात आम्ही रोज पाहतो आहे, रोज सगळं समोर येत आहे. आणि गावातली शेतकऱ्याची काम करणाऱ्याची तर अतिशय वाईट अवस्था आहे. गाव म्हणजे काय होते हो, गाव म्हटल्यानंतर कोण आपल्यासमोर येतं? एक तर शेतकरी येतं, नाहीतर मजूर येतं. गावाचा जर आपण थोडा विचार केला तर गाव नजरेसमोर मांडल्यावर आम्हाला दिसतं आहे काही शेतकरी आहे आणि काही तिथं मजूर आहे. मग या गावातल्या शेतकऱ्याचा उद्योग काय आहे? तर शेती आहे. आणि शेती व्यवसाय डबगैस आलेला आहे, तो कुठेही फायद्याचा नाही. म्हणजे पोपटराव आणि अण्णा हजारे साहेबांसारखे काही लोक गाव तयार करतात, तयार केले, पण शासनानं हे गाव बेचिराग करून टाकले धोरणामुळं. प्रशासनाची व्यवस्था जर पाहिली तर शिव अजूनही गावापर्यंत जात नाही, अजूनही तो सामान्य माणसाच्या शेवटच्या झोपडीपर्यंत जात नाही. तुम्ही अधिकारी असताना आपण पाहतो का त्यानं खुर्चीवर जास्त बसतं आणि गावात कमी फिरतंय, गावात कमी जात आहे, हे दुःख अजूनही आहे. शेतीला गेल्या 50 वर्षाची अवस्था पाहिली तर पूर्ण डाऊन आहे. एक गाव नजरेसमोर घ्या, शेती म्हटलं व्यवसाय डुबला, शेती व्यवसाय डुबला म्हणून मजुरी डुबली, मजुरीसोबत त्याचं पैसा अर्थकारण कमी झालं म्हणून शाळा डुबली. शाळेत आता श्रीमंताचे पोरं नाही आहे, गरिबाचे पोरं आहे. शाळा आमच्या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था आमची पूर्ण दुरावलेली आहे. नंतर आम्ही पाहिलं आरोग्य कसं आहे, तर आमच्यापासून 200-300 किलोमीटर दवाखाने आहे. म्हणजे खेड्यात आरोग्याची व्यवस्था पाहिजे त्या ताकदीनं अजूनही 60 वर्षाच्या व्यवस्थेमध्ये झाली नाही. दुसरं आपण पाहतो का क्रीडा असन तर ते आम्हाला नाहीच आहे. आमच्या इथं ग्राउंड मैदान हे सगळे संपलेले आहे, ते दिसतच नाही. आणि सगळ्या एकंदरीत विचार केला तर पाणी धरण आमच्या इथं होते, धरणात शेती शेतकऱ्याची जाते आणि पाणी पहिले शहराला भेटते. म्हणजे आजही मुंबईतले लोक
बिस्लरीच्या पाण्यानं आंघोळ करते आणि मेळघाटातला माणूस डबक्यातलं पाणी पिते. केवढी मोठी तफावत आहे. शहर आणि ग्रामीण अशा प्रकारची जर तफावत पाहिली तर एकाइकडे कलेक्टरला 1,00,000 रुपये महिना, आमदाराले 75,000 रुपये महिना, न शिकवणाऱ्या प्राध्यापकाले 70,000 रुपये महिना, आणि जो काम करतं एका दाण्याचे 100 दाणे करतं, एक दाणा टाकला तर 100 दाणे पैदा करणाऱ्या आमच्या शेतकऱ्याले महिनाच येत नाही, शून्य असतं. 2 बैल सोबत घ्यायचे आणि 2 बैल सोबत घेऊन तो तिफन हाकलतं. 4 बैलाचे आगुल असतं, 4 मुके जनवार माग तिफन, 2-3 बाया समोर, आणि तास पाहिलं तर सरळ असतं, किंचितही अंतर सापडत नाही. इंजिनियरचे जे स्किल नाही, अभियंत्याकडे जे स्किल नाही, ते आमच्या शेतकऱ्याकडे स्किल असतं, पण ते आम्हाला भेटत नाही. 60 वर्षाचं हे दुःख आम्ही पोचतोय डोक्यावर. 1980 डिझेलचे भाव 85 पैसे होते पर लिटर, आणि गव्हाचे भाव 1 रुपया किलो होता. 1 रुपया किलो गहू म्हणजे 15 पैशानं डिझेल स्वस्त होतं, 15 पैशानं डिझेल स्वस्त. आता गव्हाचे भाव 18 रुपये किलो आणि डिझेलचे भाव 60 रुपये लिटर. काय वाढलं? महागाई वाढली. शेतीमालाची महागाई खेळ. ग्रामविकास आणि प्रशासन धोरण जेथपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रशासन किती काही चांगलं असलं पण गावाच्या बाबतचं धोरण शासन त्या ताकदीनं मांडत नाही. एकाइकडे शिक्षण नाही, वाहतुकीची व्यवस्था नाही, पायाभूत सुविधा नाही, पाणी आम्हाला दूषित भेटते, तिकडे बिस्लरीचं भेटतं, इथं भाव नाही. जो आमचा मूळ धंदा आहे त्या शेतीला भाव भेटत नाही. जिथं खपतं तिथं विकू देत नाही. कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकला, कांद्याची निर्यात थांबवली, कोणी बोमललं, टी व्हीवर बातमी आली, हे ब्रेकिंग न्यूज झाली, पण कांदा महाग झाला का ब्रेकिंग न्यूज येते? मी एका पत्रकाराला विचारलं, ग्रामविकासाच्या बाबतीत आम्ही बोलतोय, आम्ही शहरात जर नजर टाकली तर तिथं काय भेटतं? कोणते लोक राहतात शहरात? नोकरीवर आहे, व्यापार आहे, पैसा चांगला आहे, हे सगळे लोक शहरात राहतं. आणि ज्याच्याजवळ पैसा नाही, शिक्षणाची व्यवस्था नाही, पाणी नाही, पायाभूत सुविधा नाही, कुठल्याही प्रकारची मोटरसायकल आमच्याकडे येणं मुश्किल जातं, हे सगळे दुःखी आणि अनेक कष्ट ताकदीनं काम करणारे प्रामाणिक लोक मात्र तिकडे गावात राहतात आणि त्याची अवस्था काय आहे? जिथं खपते तिथं विकू देत नाही सरकार. एक तर भाव द्यायचा नाही आणि खपते तर तिथं विकू द्यायचं नाही. तुम्ही नोकरी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घ्यावं लागेल तुम्हाला, हे मनगटात आणि डोक्यात ठेवावं लागेल. सचिवाच्या डोक्यात हे बसतच नाही. आम्ही मार मार सांगतोय का आपण जे आत्ता जी अवस्था आहे, कांदा नाही खाल्लं तर मरते का कोणी? असं एखादं सांगा, कांदा नाही खाल्लं तर मरतं. एका पत्रकाराला मार तो सांगत होता, टी व्हीवर सांगत होते, कांद्यानं आणलं डोळ्यात पाणी, कांद्यानं आणलं डोळ्यात पाणी, ब्रेकिंग न्यूज, कांदा होईंगा महंगा, आप घर की रसोई आप नाही चलेगी, मार सगळं काय काय ब्रेकिंग न्यूज. म्हटलं काय गंगा वाहिली काय, एवढं पाणी होऊन राहिलं साया? कांद्यानं आणलं डोळ्यात पाणी, कांदा महाग झाला, 100 रुपये किलो झाला, एका महिन्यात कांदा खातो किती हो आपण? किती कांदा खातोय? 1 किलो. त्याच्यावर खाऊ शकतो आपण? खाल्ला तर हागून लागतं. 1 किलोच्यावर नाही खात, जास्त खाऊ नाही, बेकार आहे तो. मी पत्रकाराला विचारलं, म्हणून महिन्याभरात कांदा 1 किलो लागतंय आणि मग त्याच्या एवढ्या बोमा काऊन करतं? त्याच्यापेक्षा तर काय महाग झालं हो, शिक्षण महाग झालं पहिल्यापेक्षा. 5 किलोमीटरचा प्रवास 50 पैशात होता, आता 5 रुपयाचा झाला एसटीचा प्रवास. आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात 50 पैशाची चिठ्ठी टाकायची, 10-15 गोळ्या हाती यायचा, आता 20 रुपये मोजावं लागतं. शिक्षणाची फी वाढली, ते महाग झालं नाही. म्हणजे कांदा शेतीमालाचे भाव वाढले म्हणजे ते महाग झालं असं आपण म्हणतो आहे, पण इतर गोष्टी, कापड महाग झाला, शिक्षण महाग झालं, आरोग्य महाग झालं, मेडिसिन महाग झालं, प्रवास महाग झाला, सगळं महाग झालं असताना ते 100 पट महाग झालं, आणि हे 100 पटीनं 10 पटीनं थोडं महाग झालं तर बोंबलतं. कांदा खाल्ला नाही तर मरत नाही, पण जीवनावश्यक वस्तूमध्ये कसं आहे तर हे ब्रेकिंग न्यूज नाही होत भाऊ. घरकुलाची योजना जर तुम्ही पाहिली तर शहराले सरसगट घरकुलं, आणि गावातल्या माणसाले बीपीएलचं कार्ड पाहिजे, जातीचा दाखला पाहिजे. गाव आणि शहर तुम्ही लक्षात घ्या, हे अशी मोठी तफावत आहे.
दोन विषय आमच्याकडे आहे का, ग्राम विकास आणि प्रशासनाचं जर पाहिलं तर एक BDO थ्री टायर सिस्टीममधून जावं लागतं. पैसा आला तर जिल्हा परिषदले, नंतर पंचायत समितीले, मग ग्रामपंचायतले. सगळ्याचे हात लागल्यानंतर मग गावात पैसा येतो. म्हणजे इथं थ्री टायर, तुम्ही नगरपालिका असेल तर डायरेक्ट पैसा जातं, महानगरपालिकेत डायरेक्ट पैसा जातं. म्हणजे एक शिव जिल्हा 20,000 गाव नगरपालिकेत टाकलं, शहर जर म्हटलं तर शिव येतं, इंजिनियर येतं. कारण तो एका जातीत नाही, एका धर्मात नाही. शेतकरी एका जातीत तर एका धर्मात असतात तर त्याला भाव भेटला असता, पण तो सगळ्या जातीत आहे, सगळ्या धर्मात आहे, म्हणून त्याचं गठ्ठामत पकडता येत नाही. आणि इथं सगळी फसगत आहे. म्हणून राजकारणावर तुम्ही, आम्ही राजकारण करत असताना बेशक, मला वाटतं मी पहिली निवडणूक लढलो तेव्हा 1 रुपया वर्गणी झाली, 1 रुपया आणि 1 मत. लोकांनं माझ्यासाठी मंगळसूत्रसुद्धा मोडलं, लक्षात घ्या. गहाणं ठेवलं आहे, सोनं गहाण ठेवलं आहे. मी लोकसभेची निवडणूक फक्त 5,000 मतानं पडलो अपक्ष असताना, फक्त 5,000 मतानं. जितकी मोठी बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती त्याच्या दुप्पट सभा आमच्या दोघंही नवरा बायकोची केली होती, फक्त अपक्षाच्या ताकदीवर, कामाच्या ताकदीवर. लक्षात घ्या, हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी, आपण कुठलंही छत्र झालं तर प्रामाणिकपणा आणि कामाची गरज आहे. अजूनही मी पाहतो आहे का, मी आमदार झाल्यापासून जो काय फायदा झाला, मी जातीच्या दाखल्यासाठी आमच्या कुठल्याही विद्यार्थ्याला तहसीलमध्ये जाऊ देत नाही. मी नायब तहसीलदार नेमला आणि त्याला सांगितलं का, तू हे शेतूची गाडी घे. त्याला एक गाडी तयार करून घेतली. मागं शेतू आहे, समोर आमचा नायब तहसीलदार आहे. तो प्रत्येक गावात शाळेत जातं, शाळेतच सगळे दाखले असते, बापाची TC तिथं आणि पोट्ट्याची TC तिथं, कुठं जमा करायची गरजच नाही आहे. जिल्हा परिषदच्या शाळेतच आम्ही पाहतो का सगळी व्यवस्था आहे. आणि म्हणून म्हटलं, हे उरफाटं काय काम करायचं? म्हणजे कागद कुठं? शाळेत. आणि न्यायचे कुठं? तहसीलमध्ये. म्हणून आम्ही असं ठरवलं, तहसीलदारांनाच शाळेत जाऊ ना. आणि सगळे आपण पाहतो का, पोपटराव 35,000 जातीचे दाखले. SDO जेव्हा आम्ही असा गठ्ठा उभा केला, सगळे गठ्ठे जमा केले, SDO दिसतच नव्हता. असं फिरून गेलो, अरे SDO साहेब, एका जातीच्या दाखल्यावर किती सह्या करायला लागतं माहीत आहे तुम्हाला? किमान 10 सह्या. 3.5 लाख सह्या मारल्या SDO नं आमच्या. मी हात पाहत होतो, SDO चं काही झालं का बेकार म्हणून. आम्ही ह्या कल्पकता, चांगलं काम करणाऱ्याला कुठं आहे? आम्ही पाहतो का, त्याचं करिअर फक्त पैसा नाही असू शकत, निवड प्रतिष्ठा म्हणून करिअर आपण जर निवडत असाल तर हे झुळा आहे. पण देश आणि आमचा गरीब माणूस हे जर आम्ही आमच्या डोक्यात ठेवलं तर राजकारणासारखं दुसरं करिअर भेटत नाही, एवढी ताकद या राजकारणात आहे. आम्ही माझी बहिरमची यात्रा असं यात्रेत यात्रा, शासकीय यात्रा, मी घरोघरी मत मागायला जात नाही, पण मी काम मागायला जातोय घरी. काय असतं माहीत आहे का? 40 दप्तरं माझ्या मागं असते, 40 वाहनं. मी जेव्हा गावात जातो ना वर्षातून एकदाव, तेव्हा फक्त खाली हात घेऊन नाही जात, तहसीलदार असतं, BDO असतं, तलाठी असते, ग्रामसेवक असते, आणि 35 प्रकारच्या योजनेचे अर्ज माझ्यासोबत असते. ते सगळे फुकट असते. झोरॉकची मशीन असतं. मी नायक पिक्चर पाहिला होता, एक दिवसाचा मुख्यमंत्री. एक दिवसाचा मुख्यमंत्री पाहायला म्हटला, पिक्चरमध्ये दाखवते, इथं करायला काय हरकत आहे? मी तहसीलदाराला विचारलं, म्हणे पिक्चरमध्ये तर काही दाखवते, तुम्ही हे काही मॅटासारखं काही करू नका. म्हटलं असंच करतोय. म्हणे ते धर्मेंद्र सनी देओल हापशी उपडताना दाखवते, ते उपडल्या नाही जात बच्चू भाऊ. मी म्हटलं आपण उपडूनच पाहू. पिक्चरमध्ये दाखवतं हापशी उपडताना, पण प्रत्यक्षात उपडल्या जात नाही. मी पिक्चर पाहिला ना आमचं सटकलं काम, म्हटलं असंच करू. तहसीलदाराची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यावर सगळ्यांना जमा केलं, सगळ्या अधिकाऱ्यांना. म्हणून असं होते का, लोक गोटे मारन आपल्याला. आम्ही पाहता पाहता आम्ही दवंड्या पिटल्या, प्रॉम्प्लेट छापला, आमदाराची रावटी आपल्या गावात, हे हेडिंग आम्ही पाहिलं का ते दिलं, त्याला शीर्षक दिलं. काय करायचं रावटीमध्ये? तर सगळे कार्यालय तालुक्याचे आहे, सगळे गावात घेऊन जायचे. सगळे दप्तरं गिप्तरं 407 भरले, 35, 40, 700, 407 झाल्या गाळ्या मोठ्या. त्याच्यात सगळे कार्यालय टाकून दिले अंदर, त्याच्या मागं अधिकाऱ्याची गाडी ठेवली आणि गावात असा मोठा टेंट मारला. आणि गावात दवंडी द्यायची अगोदर का, आम्ही उद्या येत आहोत.
काय कोणाचं काम असन बाप दाखव श्राद्ध कर. आम्ही गावात ह्या सगळा दप्तर असं मोठ्या ग्राउंडवर जाऊन बसायचं आणि मग आम्ही इथं तहसीलदार असा स्टेज इकडे सगळे स्टॉल कृषी विभागाचा तलाठ्याचा ते SDOचा सगळेचे स्टॉल आणि आम्ही इथं कोणाचं काम झालं नाही का इकडे या मी आहे इथे. आणि पाहता पाहता माहीत आहे 20,000 फेरफार एका वर्षात केले. एका वर्षात थांबलेले 20,000 जे 15-15 वर्षापासून फेरफार झाले नव्हते. मी माझ्या इकडलं जर कंट्रोलचे कार्ड जर पाहिले 45,000 कार्ड मी जाग्यावर बगर पैशात वाटले. फाटलेलं कार्ड आलं होतं एकदम आल्या ती. जास्त वेळ झाला का बोल. मला मी असं होऊन जाईन ते का तुम्ही म्हणा ना आता बस कर ना बाबा. मी शेवटचं सांगतोय एक कंट्रोलचं कार्ड हा तुमचा अभ्यासाचा विषय नाही आहे. एक म्हातारी एक बाई माझ्याकडे आली आणि कंट्रोलचं कार्ड माहीत असेल तुम्हाला ते असं चुरा झालं होतं बुंदीच्या लाडूसारखं असं. मी ते पाहिलं म्हटलं तिला ऑपरेशन करायचं होतं तिच्या नातीचं. मग आमचं काम असतं एक कंट्रोलच्या कार्डाची झेरॉक्स आण उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला. म्हणे दोन दाखले आहे म्हणे बच्चू भाऊ आणि कंट्रोलचं कार्ड असं आहे म्हणे याच्यात नावच नाही ओळखायला येत म्हणे काय काय चिरचार फाटलं होतं ते भाजी गिजी सांडली असणार सगळं बेकार झालेलं होतं. कार्डाची झोरास कुकून काढावं हेच समजत नव्हतं. सगळा चेंदाबेंदा झाला होता ते ऑपरेशनच केलं होतं त्याचं सगळं. माझ्या डोक्यात आलं आहे म्हटलं हे कार्ड नाही तर हिचं ऑपरेशन नाही. एक गोष्ट कार्ड किती लहान गोष्ट आहे पण त्याच्यासाठी स्कॉलरशिप नाही त्याच्यासाठी ॲडमिशन नाही कार्ड नाही तर शस्त्रक्रिया नाही. 3 लाखाचं ऑपरेशन थांबलं आजीचं नातीचं. मी लगेच ते कार्ड घेतलं तिचं नाव घेतलं मी लगेच एक कार्ड तयार करून दिलं. एक कार्ड तयार केल्यावर मी सहज फोन केला पुरवठा अधिकाऱ्याला. म्हटलं किती कार्ड असेल फाटलेले म्हणे बम आहे जो या ऑटो फिरवला ज्याचे ज्याचे फाटले कार्ड असेल त्यांना आणा 5 मिनिटात नवीन करून भेटेल. सगळ्याचे कार्ड जमा केले आणि 5 मिनिटात आम्ही पाहतोय गावागावात जाऊन 20,000 वरते कार्ड आम्ही नवीन करून दिले. जे कार्ड 15-15 वर्षापासून नवीन नाही झाले होते. खूप अडचणी या गावात खूप दुःख आहे. मी नेहमी म्हणत असतो एकडावची बालाजीची वारी नाही केली चालन मक्का मदिनाला नाही गेला तरी चालन पण गरीबाच्या घरी जाऊन पहा मक्का मदिना त्याच्या घरी आल्याशिवाय राहणार. एवढं मोठं काम आहे मित्र हे एवढं चांगलं छत्र आहे का आम्हाला सगळंच काम करता येते. मी तहसीलदार म्हणूनही काम करतो आहे मी BDO म्हणूनही काम करतो मी तलाठी म्हणूनही काम करतो. मला कधी कधी आमदार आहे का कामदार आहे हे समजत नाही. मी कामदार म्हणूनही काम करतो कारण सामान्य माणसाचा अधिकार मी पाहतो का एक मोठा अधिकार असतं. आमच्याकडे म्हातारे लोक येतात काही गरीब लोक येतात ओ बच्चू बच्चूच म्हणत आहे रारे हे आहे ना आमचं काम करणं लवकर कार्यकर्ते म्हणत आहे काय यांना सुधराव ना थोडं. आमचं पुनर्वसन गाव होऊन गेलं होतं एक आणि तिथं सगळ्याच्या घरात पाणी घुसलं आणि ते अस्तव्यस्त घर झालं होतं पूर्ण साथीचा आजार गिजार आणि ते मलबा काढताच येत नव्हता. अधिकाऱ्यांना सांगितलं काहीच जमलं नाही मग आमचं सगळा फौज फाटा गेला आणि ते मलबा काढायला काम सुरुवात केलं. 2 नवरा बायको होते त्याच्या घरातलं साफ करून आलो पावळ्यानं आम्ही दिवसभर. ते बाई का म्हणतं इकडलं काढणं म्हणे हे वळणं म्हणे इकडे घाला म्हणे ती सगळं आणि नवरा असा उभा राहून नक्की त्याला वाटलं खरंच इमानदारीनं करून आला का फक्त पावडेच मारून आला फोटो काळापुरताच आहे का आमदार. ते नाही आम्हाला सांगितलं थोडं म्हणे बच्चू भाऊ इकून असं इकडे काढा. त्या आजी आली ते म्हणे इकडलं ढेपळं पहिले करा मग तिकडलं वळा. हे असं सगळं सांगताना आमचा कार्यकर्ता म्हणे का संधीचा कसा फायदा घेतं गैरफायदा घेतं. म्हटलं असं नाही आहे मला आनंद यायचा होता का ते आमदारालासुद्धा एका कार्यकर्त्याने आपल्या पोरासारखं काम सांगत होते हा आनंद आहे. हा आनंद आहे आमच्यासाठी. तिनं बच्चू कोळीला आमदार म्हणून नाही पाहिलं. आमदार म्हणून पाहिलं असतं तर ते आम्हाला दुःख राहिलं असतं. पण त्या बाईला बाईनंसुद्धा आपला भाऊ म्हणून काम सांगितलं इकडे ओढते माती. म्हणजे आम्हाला आमदार मी तेव्हा माझं परीक्षण पूर्ण झालं होतं का बच्चू कोळू अजूनही आमदार नाही कार्यकर्ता आहे हे महत्त्वाचं आहे. आणि ते तिच्यातून तिच्या त्या प्रश्नावरून आम्हाला समजलं होतं तिनं जे काम सांगितलं त्याच्याहून आमचं परीक्षा पूर्ण झाली होती
का आमची आमदारकी आता लोकेपर्यंत आमची आमदारकी अशी फुगली नाही, टाईट झाली नाही, मी आमदार आहे असं नाही. आमदार व्हायला काही लागत नाही, जात सांगितली तरी आमदार होतं. जातीच्या नावावरही आमदार झाले भरपूर, फक्त जातीचा प्रचार. पहा आपल्या जातीचा वांदा होऊन बरं, लई दिवसानं आपल्या जातीले प्रवर्तन तो भेटून आलं. मग लोकं जातीच्या नावानं मत मागते, पैसा वाटतं. धर्म वेळेवर एकतर बेवळा होता आणि बच्चू एवढं कशाला काम करायला लागते. एक गाय घ्यायची, ते मारायची आणि त्याच्यावर भगवा लावून टाकायचा. हिंदूले संतापाचं असेल तर भगवा लावायचा, आणि मुसलमानाला जर छळाचं असेल तर हिरवा लावून टाकायचा. निवडणुकीत जिंकलं जातं, आपण ते हँडल करायचं व्यवस्थित. म्हणजे मतदान राजकारणात फार काही काम केलं म्हणजेच आमदार होतं असंही होत नाही. पण एकदम चांगलं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, तर किती धर्माच्या जातीच्या पैशाच्या लाटी जर आल्या तर आपल्याला कोणी रोखू शकत नाही. मी सांगतो आहे, माझी मी मगा कार्यकर्त्याला सांगितलं, तीन डाव नाही, मी एवढं काम करेल आणि एवढी इच्छाशक्ती माझी आहे का तिथं जर देशातला कुठलाही नेता जरी उभा राहिला तरी बच्चू कोळीला हरू शकणार नाही. कारण आमचं काम आहे, म्हणून कामावर विश्वास ठेवा, आपल्या प्रामाणिकपणेवर विश्वास ठेवा. आणि तो जर ठेवला तर मला वाटतं हे सगळं तुमच्या बाजूनं एवढं मोठं सुख आहे. एवढा मोठा अण्णा हजारे साहेबांना सांगितलं का हा आनंद आहे, याच्यासारखा आनंदच नाही. आता आम्ही 85 वेळा जेव्हा रक्तदान सांगतो आहे तेव्हा लोक कार्यकर्ते बाकीचे फुलून जातात. माझ्या प्रत्येक कार्यकर्ता 40-40 वेळा रक्तदान केलं आहे. 60,000 पहिल्यांदा KM ची बॉटल, KM ची रक्तपेढी मी गावात आणली. मुंबईची रक्तपेढी कधी मुंबईच्या बाहेर निघाली नव्हती, पण विदर्भातले पेशंट इकडे आणावं लागतं म्हणून आम्ही हट्ट धरला की आम्ही 6 बॉटल आणू शकत नाही. 15 दिवसांना आम्हाला पेशंट मुंबईला आणावं लागतं आणि एका पेशंटला 6-6 बॉटल आणणं आणि मग त्याच्यात रक्त जर देता नाही चाललं तर वापस जातं आणि रक्त नाही म्हणून ऑपरेशन होत नाही. तुम्हीच आमच्या गावले या. रेकॉर्ड तोड आत्तापर्यंत एका कॅम्पला तालुक्याच्या ठिकाणी आपण 2,500 बॉटल एकाच दिवशी दिले. आपण एकाच दिवशी ते तालुक्याच्या ठिकाणी दरवर्षी रक्ताच्या बॉटल आम्ही देतो आहे 60,000 बॉटल. आता रक्त जर मुंबईत लागलं तर आमच्या तिथं पहिलेच 2,500 बॉटल दरवर्षी पडलेल्या असतं आणि वर्षभर आम्ही वापरतो आहे. काम अनेक माध्यमातून करू शकतो आहे आपण, ते लक्षात घ्या. आंदोलन आम्ही जे केली ना ती घातक नाही केली, ST अडवली नाही. आम्ही जे आंदोलन केलं राजकारणात हे सगळं चांगलं करता येतं, पलटवण्याची ताकद आहे. मी ST ची पूजा, ST ला फोडून आंदोलन केलं नाही आम्ही. हल्ली ST आंदोलन चक्काजाम म्हटलं तर काय होतं, ST भडकवली काच फोडला. अरे जी ST आम्हाला गावातून तालुक्यात आणतं, गरिबाच्या पोराले जिल्ह्यात नेतं, त्या ST वर आमचे हात, आमचे दगड त्याच्या त्या ST वर जातं कसे जाणार. आणि पहिलं आंदोलन आमचं होतं का सगळ्या ST चं पूजन करून आंदोलन, सगळ्या ST चं पूजन केलं, थांबवल्या सगळ्या ST, त्याच्यावर आरती करायचं, त्या ड्रायव्हरला सत्कार करायचा आणि त्याचा हे करून सकारात्मक टाकीवर चालून आंदोलन. धर्मेंद्र आम्हाला दिसला होतं ते बसंतीमध्ये, असंच पाहिलं TV पिक्चरमधून. चांगलं घेता येतं पण घेता आलं पाहिजे ना, नाहीतर मग गाणेच घेतोय फक्त आपण. मी असंच बसलो TV वर, धर्मेंद्र होता, बसंतीले मागणी करत होता, बसंती जब तक हानी बोलती तब तक नीचे नाही उतरता. म्हटलं बरं आंदोलन नाही हे, जर बसंतीसाठी होऊ शकते तर शेतकऱ्यासाठी काऊन नाही होत. आम्ही लगेच आमच्या डोक्यात कल्पना आली आणि टाकीवर चढलोय, उतरलोच नाही 2 दिवस खाली. आणि RR आबावर ते आले अखेरी, उपमुख्यमंत्री होते. आणि आमचे आंदोलन अखेरी आंदोलन करताना हे लक्षात घ्या का आता आपण स्वातंत्र्य देशात आंदोलन करतो आहे, लक्षात घ्या. पारतंत्र्यात नाही आहे. पोस्ट भडकवल्या जात होते पहिले, कारण ती पोस्ट ऑफिस इंग्रजाची होती, ही आता आमची आहे, माझी आहे. माझा एक दगड जर कोणाला लागला आणि एखाद्या संपत्तीचा जर नाश झाला तर माझा नाश झाला, मी संकटात येतो हे लक्षात घ्या. म्हणून आमची प्रत्येक आंदोलन रक्तदान करून आंदोलन, अपंग बांधवाचं आम्ही रक्तदान करून 2,000, शासन त्याच्यावर लक्ष देतं नाही देत माहीत नाही. मी जेव्हा महाराष्ट्रभर अपंगातासाठी फिरलो 2 पाय नाही, 600 रुपये महिना आहे, 2च पाय, 2 पाय तुटलेले आहे. एका घरात 3-3 अपंग आहे, हात नाही, डोळे नाही. 11 मुली माझ्यासमोर उभ्या राहिल्या, हातच नव्हते इथून, कसं जेवणार. म्हटलं तुम्ही जेवता कसे, जेथपर्यंत दुसरा खाऊ घालत नाही तोपर्यंत जेवू शकत नाही. दुःख एवढं भयानक आहे कुठे कुठे का. तुम्ही आम्ही सगळी ताकद मिळून लावलं
तर त्याला थोडी अजूनही अंतर राहील इतकं. मी पाहतो दोन्ही तीन आहे, दोन्ही हात तुटलेले आहेत. जेवणासाठी ताट समोर असतं पण खाता येत नाही. आणि 60 वर्षाच्या राजकारणात ज्याला दोन हात नाही, दोन पाय नाही, दोन डोळे नाही, त्याला काय महिना भेटतो? 600 रुपये महिना. किती कागद जमा करावं लागतं? म्हणून तुम्ही जेव्हा प्रशासनात जाल तेव्हा ह्या गोष्टी पहिले पाहावं लागेल तुम्हाला. का ज्याच्या एकूण चालता येत नाही त्याला आम्ही 600 रुपये महिना देताना 15 कागद जमा करायला लावायचे? आणि आमदार एकदा निवडून आला आणि सर्टिफिकेट दाखवलं का 5 वर्ष तसंच पगार, काही नाही लागत त्याला. एकदा तुम्ही कलेक्टर झाले का तुम्हाला काही? आमचं तर बरं आहे, 5 वर्षानंतर जावं लागतं लोकांसमोर, आम्ही बरे आहे का नाही आहे सांगा, मग मत मारा. आमचं ऑडिट होते दर 5 वर्षानं. एकटा ऑडिट करतं का? 2.5 लाख लोक ऑडिट करते, तरी 72 लोक निवडून येते. तरी कधी कधी आपण पाहतो का जातीच्या नावावर निवडून येतं. 2.5 लाख लोकांच्या आती ऑडिट आहे दर 5 वर्षानं. आम्हाला रोज रस्त्या 5 वर्षानं तुमच्यासमोर लागते, हे आमचं काम आहे, असं आहे, तसं आहे. मग हे पटलं असेल तर मत मारा. म्हणजे प्रत्येकाच्या हाती ऑडिट दिलेलं आहे, प्रत्येकजण त्याचा निकष लावून काम पाहून मत माराचं आहे. आणि ते तरी इतकं 2.5 लाख लोक ऑडिट करूनसुद्धा त्याची जर चुकीची निवड होत असेल तर मग लोकशाही मजबूत होऊ शकत नाही. ज्या अपंग बांधवाचं मी जेव्हा काम करायला लागलो तेव्हा रक्तदान करून 2500 अपंग बांधवांना रक्तदान करून आंदोलन केलं. प्रत्येक आंदोलन आमचं कुठलंही घातक नव्हतं, नवीन दिशा देणारं होतं. आपण पाहतो साप छोड आंदोलन केलं होतं आम्ही, अधिकारी मानतच नव्हता. म्हटलं साप सोडतो घरात, काम करत नाही का सांग. सोडला साप, मग त्या घरच्या लोकांचा फोन आला, म्हणे बच्चू भाऊ आता सोडू नका, मी सांगतो येईल रात्री समजून. आमचं साप छोड आंदोलन सक्सेस झालं. बायकोनं अधिकाऱ्याला सांगितलं, दुसऱ्या दिवशी आमच्या वनपट्टे आम्हाला भेटले आदिवासी लोकांचे. कसं आहे आंदोलनात काही नाविन्य असलं पाहिजे. तुम्ही राजकारणात जेव्हा यान तेव्हा काम, त्यातलं नाविन्य हे सगळं असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांना माझा इतका वाटते 1 तास 7 झालेला आहे, सगळ्यांनी इतकं सगळं ऐकून घेतलं. सगळ्यांना सांगतोय का आपण सर्वजण हे करू शकता, याच्यासाठी संघटनेची गरज नाही, याच्यासाठी मोठं पद असलं पाहिजे याची गरज नाही. काम करण्याची अंतिम इच्छा पाहिजे, ते आपण निश्चितच हे काम उभं राहिल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडून सुद्धा या अपेक्षा करतो आहे. समाजातलं दुःख, माझ्या गावातलं कष्ट करणाऱ्याचं दुःख आमच्या चेहऱ्यासमोर एक फोटो आमच्या घरी असला पाहिजे. आणि तो अत्यंत आम्ही पाहतो कष्ट करणाऱ्यांचा फोटो आमच्या घरावर लावला असला पाहिजे. त्याचे कष्टाचा चेहरा पाहता आणि एक पाऊल दमदार त्याच्या बाजूनं टाकायचं, हीच आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि ते 2 शब्द संपतो. धन्यवाद आमदार साहेब. सकाळपासून प्रत्येक सत्रानंतर मी काही ना काहीतरी बोलत होतो, पण आत्ता या सत्रानंतर खरी अशी परिस्थिती आहे की मला काय बोलायचं हे कळत नाही आहे. आणि हीच भावना माझ्या मते सगळ्यांची झालेली आहे. आणि इतका साधा आमदार आम्हाला अनुभवायला मिळाला, आमच्याशी बोलला, याचा आम्हाला अपरूप आहे. मला खरोखर हेवा वाटतो अचलपूर या मतदारसंघाचा की ज्या मतदारसंघाला असा आमदार मिळाला. आणि त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी खरोखर मला उल्लेखनीय वाटतात की रक्तदानासारखी गोष्ट असेल जिथे KEM मुंबईहून त्यांनी मुद्दामून टीम बोलावली, किंवा दुसरं म्हणजे राष्ट्रीय संपत्तीला कुठल्याही प्रकारे नुकसान न देता आंदोलनं करण्याची जी त्यांची कल्पना होती आणि कल्पकता असणं आंदोलनामध्ये हाही त्यांचा महत्त्वाचा भाग होता. मला वाटतं आमदार साहेब तुम्हाला जी मतं मिळाली ती मतं नसून ते आशीर्वाद आहेत. मतं विकत मिळतात, आशीर्वाद मिळत नाहीत. आणि हे आशीर्वाद तुम्हाला मिळालेले आहेत आणि ते नक्कीच तुम्हाला अनेक वर्ष पुढे उपयोगी पडतील.